पनवेल शहरात सात वाहनांची जाळपोळ करणाऱ्या माथेपिरुला अखेर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे धर्मेंद्र गोळे असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत त्याने लावलेल्या आगीत ट्रॅक्टर दुचाकी आणि रिक्षा जळाली आहे पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बारसमोर उभी ठेवलेली दोन मोटरसायकल आणि पटेल हॉस्पिटल शेजारी अनिल झेरॉक्स येथे पार्क करून ठेवलेल्या तीन मोटरसायकली आणि जवळच जोशी अळी परिसरात उभी करून ठेवलेली एक रिक्षा त्याचप्रमाणे आद्य क्रांतीवीर वासुद बळवंत फडके नाट्यगृहासमोरील पार्किंग मध्ये उभा करून ठेवलेला एक ट्रॅक्टर अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करून ठेवलेली सात वाहने अज्ञात इस्माने ज्वलनशील पदार्थ टाकून जाळली या घटनेमुळे पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली या प्रकाराची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबानी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके ठिकठिकाणी थीक रवाना करण्यात आली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध घेतला असता त्याला पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली आहे प्राथमिक चौकशीत सदर आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट